तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतो निफ्टी, बँक निफ्टी, आउटलुक, सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. चला तर आपण स्टार्ट करू व्हिडिओ. ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो आहे, कोणत्या पण प्रकारे बाईंग किंवा सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. चला तर आपण स्टार्ट करू. सगळ्यात बांधवी आपण निफ्टी ऑन डेली टाईम फ्रेमवरती. जर का आजचं मार्केट आपण बघायला गेलो की जसं की आपण कालच्या डेला आपण डिस्कस केलं होतं की मार्केट एखाद्या वेळेस गॅपअप ओपन होऊ शकतं, सिमिलरली मार्केट गॅपअप ओपन झालं बट ऑलमोस्ट हॉल्ट नाही झालं. त्यानंतरनं सडनली त्यातून गॅप जसं गॅपअप ओपन झालं त्यानंतर मार्केटमध्ये सेलिंग आली आणि त्यानंतर मार्केट ओवरऑल द डे पूर्ण साईडवे मार्केट बिहेवियर केलं आहे. ऑलरेडी जर का आपण थोडंसं डेली टाईम फ्रेम जर का आपण चेकआउट करायला गेलो देन इथून एक शार्प सेलिंग मुवमेंट आलं, त्याच्यानंतरनं मार्केटमध्ये थोडंसं रिकवरी द्यायचा प्रयत्न केला. आता मार्केट बरोबर ह्याच्या मिडलला येऊन थांबलं आहे. ओके, तर ज्यावेळी पण असा सिनारिओ होणार आहे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की ज्यावेळी एक मार्केट मोठं मुवमेंट डाऊनसाईडला करते त्यानंतर एक मुवमेंट अपसाईडला करते त्यानंतरनं त्याला टाईमपास करू दे, त्यानंतर त्याला टाईमपास करू दे, मे बी त्याच्यामध्ये टॉपला सेलर येतील, मे बी त्यामध्ये बायर येतील, मे बी कन्सॉलिडेशन करेल, त्यानंतरनं ज्यावेळी रेंज ब्रेक होईल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मोमेंटम प्लॅन परत करू शकतो आपण. म्हणजे काय आहे की बाबा मार्केट इथं जर का आपण बघायला गेलो प्रिवियस हिस्ट्री की मार्केट डाऊनसाईड आलं त्यानंतर मार्केट अपला गेलं बट इथं कन्सॉलिडेट केलं, कन्सॉलिडेट केल्यानंतरनं रेंज ब्रेक झाल्यानंतर एक परत मोमेंटम आली. सिमिलर सिनारिओ इथं पण झाला होता, ज्यावेळी मार्केट डाऊन आला होता मार्केट अप गेला, मार्केट एक रेंज तयार केलं, एक रेंज तयार केलं आणि त्यानंतर एक मोमेंटम आले. सेम सिनारिओ इथं हॅपन होऊ शकतो. उद्या ज्याला बँक निफ्टीची एक्सपायरी आहे त्याचा पण इम्पॅक्ट ह्याच्यावरती होऊ शकतो आणि बरेच इव्हेंट पण आहेत, रिझल्ट पण लागत आहेत. ओके, कुणाचा चांगला रिझल्ट यायला आहे, कुणाचा खराब रिझल्ट यायला आहे, तर इव्हेंटच्या डेजमध्ये मार्केट सिनारिओ आहे प्लस इलेक्शनचा रिझल्ट पण आहे, तर बऱ्याच गोष्टी आहेत. मे बी मार्केट थोडंसं रेंजबाउंड बिहेवियर दाखवू शकतो आहे. ओके, तर त्याच्यावरती पण आपल्याला फोकस असलं पाहिजे. जर तुम्ही ऑप्शन बाईंग करत असाल आणि जर का मार्केट तुम्हाला जर का वाटलं की आज मार्केट रेंजबाउंड आहे किंवा आज मार्केट रेंजबाउंड बिहेवियर दाखवतं आहे, ओके, तर 100% वेट करा, क्वांटिटी कमी ठेवा, व्हॉलेटिलिटी किंवा रेंजबाउंड मार्केटमध्ये ऑप्शन बायरचा SL हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. ओके, तर ह्या गोष्टी फॉर इन्फॉर्मेशनसाठी. त्यानंतर जर आपण आता बघायला गेलो याच्यामध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, जसं की आपण कालच्या व्हिडिओला डिस्कस केलं होतं की मार्केटमध्ये सेलिंग झोनमध्ये मार्केट आहे, ऑलमोस्ट जर काही तो ओपन झाला निगेटिव्ह प्राईज ॲक्शन दिसला आपण डाऊनसाईडला ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यानंतर मार्केट डाऊनसाईडला आलं अगेन होल डे मार्केट रेंजमध्ये होता. त्याचा जो अपडेट आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथं दिला पण होता की निफ्टी लुकिंग रेंज बाउंड टू पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह वाटाल तर मला निफ्टी आणि त्यानंतर रेंज बाउंडच मार्केट वाटाल. तर बऱ्याच वेळी तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट इथं एकदा प्लॅन केला मार्केट डाऊनसाईडला यायचा, इथं एकदा प्लॅन केला डाऊनसाईडला यायचा पण मार्केट डाऊनला नाही आला कारण की मार्केट पॉझिटिव्ह होता आणि त्यानंतरनं रेंज बाउंड होता, त्याच्यामुळे ओव्हरऑल द डे मार्केट रेंजबाउंड टू पॉझिटिव्ह बिहेवियर दाखवलं आहे. ओके, व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी की उद्या त्याला पण मार्केट एक्सपेक्टेड आहे. जर का कोणती पण ग्लोबलमध्ये खराब सिनारिओ जर का नाही आला तर चान्सेस इज व्हेरी हाय की मार्केट गॅपअप ओपन होऊ शकतं, हे एक चान्सेस आहे. प्रोबॅबिलिटी ऑलवेज प्रोबॅबिलिटी फेल पण होऊ शकते बिकॉज अनसर्टनिटी इव्हेंट येतील, कुठले पण न्यूज येतील, जसं की चालूच आहे इराक आणि इस्रायलचं वॉर. ओके, तर त्याच्यामध्ये पण काय तर प्रॉब्लेम आला त्यानंतर गॅपडाऊन व्हायची प्रोबॅबिलिटी पण होऊ शकते. बट जर का काही निगेटिव्ह न्यूज नसतील, ओव्हरऑल स्ट्रक्चर पॉझिटिव्ह आहे, मार्केट मे बी चान्सेस आहे की गॅपअप होऊ शकतं. जर का मार्केट गॅपअप झालं आणि जर का मार्केट जोपर्यंत 22,450 ते लोअर रेंज आहे आजचा लो, 22,360 एक्सच्या आसपास जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत वेट केलेलं एनी टाईम बेटर आहे की त्या लेवलमध्ये तुम्ही वेट करा. ॲज अ ऑप्शन सेलर जर का तुम्हाला चांगलं प्रकारे येत असेल स्ट्रँगल तयार करायला तर तुम्ही ते प्लॅन करू शकता. बट जर का तुम्हाला सपोज त्या गोष्टी येत नसतील किंवा कॅपिटल जास्त नसेल तर बेस्ट सिनारिओ राहील वेट करा, कारण की 2-3 दिवस मार्केट साईडवे गेलं तर चांगले मार्केट मग चांगलं मार्केट डायरेक्शनल मार्केट बघायला भेटू शकते. परवा दिवशी निफ्टीची एक्सपायरी पण आहे, मे बी उद्या मार्केट साईडवे गेलं तर डेफिनेटली एक्सपायरी डेला मंथली एक्सपायरी आहे त्याच्यामुळे चांगली मोमेंटम राहू शकते. ओके, तर हा प्लॅन आपला असला पाहिजे की जर का गॅपअप झाला आजचा डे हाय आणि आता लोच्या मध्ये जर का कुठं पण ओपन झालं मार्केट वेट करा, त्यामध्ये डायरेक्टली ॲग्रेसिव्ह ट्रेड करायला जाऊ नका किंवा स्कॅल्पिंग इज अ बेस्ट सिनारिओ. ओके, जर का त्या गोष्टी येत नसतील तर वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकतं. इफ एनी रिझन मार्केट गॅपअप झालं, इथं कन्सॉलिडेट केलं आणि जर का मार्केट 22,450 लेवल अपसाईडला ब्रेक आणि सस्टेन केलं तर लवकरच आपल्याला हा गॅप जो आहे
हा फिलअप झालेला बघायला भेटू शकतो आहे. जर का मार्केट आजच्या हायच्या वरती जर का सस्टेन राहिला तर जरूर मार्केटमध्ये एक लॉंग पोझिशन क्रिएट करू शकतो, मार्केट अपसाईडला जाऊ शकते. जे गॅप पेंडिंग आहे तो गॅप फिलअप पण होऊ शकतो इफ एनी रिझन मार्केट मोठा गॅप अप झालं आणि जर का मार्केट 22,522 पासून 22,554 आसपास कुठं पण ओपन झालं, जर का त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण शॉर्टिंग सेलिंग प्लॅनिंग करू शकतो. चुकून जर का मार्केट गॅपडाऊन ओपन झाला, जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला आणि कन्सॉलिडेट करून डी लो ब्रेक केला तर आपण सेलिंग प्लॅनिंग करायचं आहे, किंवा गॅपडाऊन जर का झाला 22,276 पासून 22,328 आसपास कुठे पण ओपन झाला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. सेकंड लेवल आहे इफ एनी रिझन मार्केट जर का 22,250 पासून 22,200 आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो आहे. इम्पॅक्ट सेलिंग जास्त स्ट्रॉंग सेलिंग कुठं बघायला भेटेल, इफ एनी रिझन मार्केट जर का 22,200 लेवल जर का ब्रेक आणि सस्टेन केलं डाऊन साईडला तर ह्याच्यामध्ये मेजर सेलिंग बघायला भेटू शकते. त्यामध्ये जर का त्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहिलं देन आपण त्याच्यामध्ये शॉर्टिंग प्लॅनिंग करू शकतो आहे. होप तुम्हाला समजलं असेल. जर का याच्यामध्ये काय पण चेंजेस राहिले देन आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथे तुम्हाला जरूर अपडेट देण्यात येतील. ओके, आता येऊ आपण बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. सेम स्ट्रक्चर सेम फॉर्म्युला दोघांचा पण चालू आहे, मार्केट निफ्टी बँक निफ्टी ऑलमोस्ट सेम रिॲक्ट करत आहे. ओके, आणि त्याचं मेन ऑफ द रिझन आहे एच डी एफ सी बँकमध्ये हायेस्ट वेटेज दोघांच्याकडं आहे, पण त्याच्यामुळं पण त्याच्यामध्ये एक सेमिलर काइंड ऑफ मोमेंटम होत चाललं आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये पण सेम सिनारिओ राहील. जर का मार्केट हायच्या वरती सस्टेन राहिला देन अपचा ट्रेड प्लॅन बनवू शकतो आहे, लोच्या खाली सस्टेन राहिला देन डाऊनचा प्लॅन करता येते. दोघांच्यामध्ये जोपर्यंत काय तोपर्यंत मे बी चान्सेस आहे की मार्केट साईडवे राहू शकते. उद्या त्याला मंथली एक्सपायरी पण आहे बँक निफ्टीची, देन याच्यामध्ये कशाप्रकारे सिनारिओ आपल्याला राहता येतो बघू शकतो. ओके, इफ एनी रिझन मार्केट गॅपडाऊन ओपन राहिलं, कुठल्या पण प्रकारे मार्केट जर का डायरेक्टली 47,800 किंवा बेस्ट सिनारिओ आहे की 47,700 पासून 47,660 आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण रिव्हर्स ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. इन एनी रिझन मार्केट जर का सपोज 47,469 पासून 47,559 आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला देन आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्स ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट फ्लॅट किंवा गॅप अप ओपन राहिलं आणि जर का मार्केट 48,100 वरती सस्टेन राहिलं देन आपण ह्यामध्ये स्कॅल्पिंगसाठी अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. अदरवाईज जोपर्यंत मार्केट 48,100 आणि 47,900 रेंजच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत अवॉइड करा, वेट केलेलं कधी पण बेटर राहू शकतं. एक्सपायरी आहे टाइम डिके व्हायची प्रॉबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, तर ह्या लेवलमध्ये कंपल्सरी वेट केलेलं कधी पण बेटर आहे, नो ट्रेडिंग सेशन आहे किंवा नो ट्रेडिंग झोन आहे तो. ओके, आता जर का सपोज मार्केट डायरेक्टली मोठा गॅप अप झाला, आजचा डे हायच्या वरती जर का मार्केट सस्टेन राहिला, ओके आजचा डे हाय जो आहे 48,300-48,320 वरती जर का सस्टेन राहिला तर लवकरच आपल्याला हे गॅप पेंडिंग आहे हे गॅप फिलअप व्हायला बघायला भेटू शकते. इफ एनी रिझन मार्केट ह्याच्या वरती जर का गेला 48,100 वरती सस्टेन राहिला देन आपण अपसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो. जर का मार्केट 48,310 वर सस्टेन राहिला तरी पण आपण अपसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो. या दोन्ही लेवलला अपसाईडचा ट्रेड पण करू शकतो इफ सस्टेन राहिला तर. जर का रिव्हर्सर यायला लागले देन आपण रिव्हर्सर ट्रेड पण करू शकतो. ओके, जर का मार्केट 48,310 आसपास जर का कन्सॉलिडेट केलं, कन्सॉलिडेट करून जर का हे लेवल ब्रेक केलं देन हे गॅप फिलअपचं आपलं टार्गेट राहू शकते, आपण अपसाईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. चुकून जर का मार्केट 48,540 पासून जर का 48,670 आसपास जर का ओपन आला किंवा त्याच्या आसपास जर का आला निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दिसला देन आपण त्यामध्ये डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला आयडिया आला असेल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो प्रियंका, जय हिंद जय महाराष्ट्र.